ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AIML च्या रंजक दुनियेचा सफर. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स. आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा. MSCIT कोर्स पॉवर्ड बाय AI. नवी मुंबईमध्ये पुनर्विकासाचे तसेच नव्याने बांधकाम होऊ घातलेल्या बहुमजली इमारतींची कामं वाशी, सिउड्स आणि नेरूळ विभागात मोठ्या प्रमाणात सुरू असून बांधकाम प्रकल्पाच्या आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांना वेळी अवेळी होत असलेल्या या मोठमोठ्या यंत्रांच्या आवाजामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होतोय. अशातच नेरूळ रेल्वे स्थानकालगतच्या पिरॅमिड सेंट्रिया या नव्याने होऊ घातलेल्या टॉवरच्या कामासाठी स्फोट घडवत असताना पदपथावरून जात असलेल्या गर्भवती महिलेच्या डोक्यात या स्फोटातील दगड पडून महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेप्रकरणी नेरूळ पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी पालिकेच्या नगररचना विभागामार्फत नेरूळ येथील स्फोटाचे काम तात्काळ बंद करण्यात आलं असून संबंधितांनी केलेल्या दुर्लक्षाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. नेरूळ सेक्टर 10 येथे पटेल या विकासकाच्या कामाच्या ठिकाणी मंगळवार दिनांक 23 एप्रिल रोजी स्फोट घडवले जात असतानाच झालेल्या दुर्घटनेत गर्भवती महिलेच्या डोक्याला 12 टाके पडलेत. नेरूळ येथे या दुर्घटनेनंतर प्रशासकीय यंत्रणेला जाग आली आहे. दुर्घटनेतील महिलेवर तेरणा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत संबंधित विकासकाने ब्लास्टिंगचे काम हे मेसर्स शिवम एंटरप्राइजेस यांना दिलं असून या कंपनीद्वारे आणखी दुसऱ्या कंपनीला हे काम दिलं गेलं होतं. त्यामुळे याबाबत पोलिसांमार्फत गुन्ह्याच्या अनुषंगानं अधिक तपास करण्यात येतोय. वादळवारा लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.